24 फेब्रुवारीपासून जे अर्थसंकल्पीय अधिवेशन सुरू होते आहे ते राज्याच्या जनतेसाठी महत्वाचं अधिवेशन आहे. राज्याच्या सरकारचं अर्थविषयक धोरण या माध्यमातून राज्याच्या जनतेसमोर जातं आणि त्यानिमित्तानं या अधिवेशनाचं जे महत्व आहे ते महत्व आणि महाराष्ट्राच्या विधिमंडळाचं जे पावित्र्य आहे ते कायम ठेवण्याच्या दृष्टिकोनातून सत्ता आणि विपक्षांनी दोघांनी मिळून राज्याच्या जनतेला न्याय मिळेल अशा पद्धतीचं कार्य त्या माध्यमातून व्हावं अशी अपेक्षा राज्याच्या जनतेच्या राहणं हे स्वाभाविक आहे. या अधिवेशनाच्या माध्यमातून राज्याच्या गोरगरीब जनतेचे प्रश्न, बेरोजगारांचे प्रश्न, शेतकऱ्यांचे प्रश्न, नागपूर अधिवेशनामध्ये ज्याप्रमाणे सरकारने शेतकऱ्यांच्या कर्जमाफीची घोषणा केली त्याची अंमलबजावणी या बजेट अधिवेशनात होईल अशी अपेक्षा राज्यातला शेतकरी आज आस लावून बघतो आहे आणि मला विश्वास आहे की राज्याचं सरकार जे आश्वासन नागपूरच्या अधिवेशनामध्ये शेतकऱ्यांना कर्जमाफीचं दिलेलं होतं ते पूर्ण करेल असा विश्वास माझा आहे. आणि या निमित्तानं महाराष्ट्रातल्या सर्वसामान्यांचे प्रश्न सुटावेत यामध्ये चर्चेने आणि एकमेकांचं जे आपण बाहेर पाहतोय की विरोधी पक्ष आणि सत्ता पक्ष या दोघांमध्ये फार दरी आपल्याला पाहायला मिळतं पण विधानसभेचं सभागृह हे भांडणाचं नसते. यामध्ये चर्चा आणि त्याच्यामधून सरकारने घ्यायचे निर्णय आणि त्या माध्यमातून जनतेला न्याय मिळावा ही अपेक्षा त्याच्या माध्यमातून असते. मला विश्वास आहे की महाराष्ट्राचं हे अर्थसंकल्पीय अधिवेशन हे राज्याच्या जनतेच्या हिताचं ठरावं अशा पद्धतीची भूमिका विधानसभेचा अध्यक्ष म्हणून माझी पण आहे आणि मला विश्वास आहे की हे अधिवेशन त्या पद्धतीचं खरं ठरेल. धन्यवाद. जय हिंद. जय भारत.